भारताच्या संविधानानं नागरिकत्वाचे निकष घालून दिलेले आहेत भारताचं नागरिकत्व कुणाला द्यायचं याचे नियम भारतीय संविधानाच्या दुसऱ्या भागात कलम पाच ते कलम अकरामध्ये नमूद करण्यात आले आहेत ही गोष्ट थोडीशी अद्भूत आहे कारण इतर देशांच्या संविधानामध्ये नागरिकत्वाची तरतूद क्वचितच सापडते मग भारताच्या घटनाकारांना नागरिकत्वाविषयी तरतूद संविधानामध्ये समाविष्ट करण्याची गरज का वाटली याचं उत्तर एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस साली असणाऱ्या परिस्थितीमध्ये आपल्याला सापडतं ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याचवेळी देशाची फाळणीसुद्धा झाली मोठ्या प्रमाणावर हिंसा आणि स्थलांतरण झालं असं आपल्याला इतिहास सांगतो स्थलांतरणाची पार्श्वभूमी बघता नागरिकत्वाच्या काही ठोस निकषांची गरज भासत होती भारतात पहिली निवडणूक ही एकोणीसशे बावन्न साली झाली म्हणजेच स्वातंत्र्यानंतर पाच वर्षांनी म्हणूनच लोकशाही मार्गानं निवडून शासन येईपर्यंत नागरिकत्वाचा तिढा सोडवण्यासाठी संविधानामध्ये नागरिकत्व बदलाच्या तात्पुरत्या तरतुदी घटनाकारांनी करून ठेवल्या मूळ संविधानामध्ये भारतात जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भारतीय नागरिकाचा दर्जा देण्यात आला होता जरी व्यक्तीचे आईवडील भारतीय नसतील तरीही बऱ्याच व्यक्ती या फाळणीतल्या हिंसेमुळे किंवा परिवार समाजाच्या दबावामुळे इच्छा नसताना पाकिस्तानला स्थलांतरित झालेल्या होत्या अशा व्यक्तींसाठी संविधानामध्ये असं पण नमूद करण्यात आलं होतं की जर कोणी व्यक्ती पाकिस्तानला स्थलांतरित झाली असेल आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस जूनच्या आधी ती परत भारतात आली असेल तर अशा व्यक्तीलासुद्धा भारतीय नागरिकत्व बहाल केलं जाऊ शकतं परंतु संविधानातील नागरिकत्वासंबंधीच्या तरतुदी तात्पुरत्या होत्या संविधानानंच नागरिकत्वाबद्दल कायदे नियम बनवण्याचे अधिकार भारताच्या संसदेकडे सुपूर्त केलेले आहेत या अधिकाऱ्यांचा वापर करून भारतीय संसदेनं अनेक वेळा नागरिकत्वाचे निकष बदललेले दिसतात एकोणीसशे पंचावन्न साली संसदेने नागरिकत्वाचा कायदा अंमलात आणला हाच कायदा आजपर्यंत भारतीय नागरिकत्वाचा पाया आहे या ठिकाणी हे स्पष्ट करणं गरजेचं आहे की जरी भारत देशाची रचना ही संघराज्य पद्धतीची असली तरी भारतामध्ये दुहेरी नागरिकत्वाची संकल्पना नाही दुहेरी नागरिकत्वाचं उत्तम उदाहरण आपल्याला अमेरिकेत सापडतं जर एखादा अमेरिकन व्यक्ती न्यूयॉर्क प्रांतामध्ये राहत असेल तर त्याला न्यूयॉर्क प्रांताचं नागरिकत्व आणि अमेरिका देशाचं नागरिकत्व असे दोन नागरिकत्व मिळतात पण भारतात जर एखादा व्यक्ती महाराष्ट्र राज्यात राहत असेल तरीही तो फक्त भारत देशाचाच नागरिक असतो महाराष्ट्र राज्याचा नव्हे नागरिकत्वासंबंधी राज्य आणि केंद्र शासनामध्ये संघर्ष अलीकडच्या काळात आपल्याला बघायला मिळाला जेव्हा केरळ राज्य शासनाने दोन हजार एकोणीसचा सुधारित नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करण्यास नकार दिला कारण केरळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनुसार हा कायदा संविधानिक नीतिमत्तेशी विपरीत आहे भारतीय संविधानानं राज्यांना नागरिकत्वासंबंधी अधिकार दिलेले नाही आहेत प्रकारे राष्ट्रांतर्गत दुहेरी नागरिकत्व भारतीय संविधानाला मान्य नाही त्याचप्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा दुहेरी नागरिकत्व संविधानाला अमान्य आहे याचा अर्थ म्हणजे भारतीय नागरिक कुठल्याही दुसऱ्या देशाचा नागरिक असू शकत नाही भारतीय नागरिकांनी जर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्याच क्षणी त्या व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व रद्द होतं या उलट बांगलादेश अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया यासारखे बरेच देश आहेत जे आंतरराष्ट्रीय दुहेरी नागरिकत्वाला मान्यता देतात